नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत. या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी, तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया. तर पहिली मोठी बातमी बघा. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. नितीश कुमार हे आयाराम गयाराम नसून ते आया कुमार गया कुमार आहेत. नितीश कुमारच्या जाण्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यानंतर बघा, लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी रविवारी पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर बघा, राज्यसभेची निवडणूक शक्यतो बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील 6 पैकी 5 जागा मिळणार असून 1 जागा काँग्रेसला मिळेल. खुल्या पद्धतीने मतदान नसल्याने मताची फोडाफोडी करण्याची शक्यता नसते. तरीही मतदान झालेच तर आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या 15 आमदारांना कोणता पक्षाध्यक्ष लागू होईल याचा कायदेशीर मुद्दा येऊ शकतो. कारण विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला शिंदे गटाने नेमलेले प्रतोद भरत गोगाले यांचा पक्षादेश पाळावा लागेल असे स्पष्ट केले आहे. मतदान खुल्या पद्धतीने असल्याने ठाकरे गटाला पक्षादेशाच्या विरोधात मतदान करता येणार नाही. त्यानंतर बघा, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अध्यादेश निघताच सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या, गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र अत्यंत तणावपूर्ण वातावरणात जात आहे. मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट अनु पाहत आहे. त्या प्रवृत्तीला आपला आळा घातला पाहिजे. यात सैमाची भूमिका घेण्याचे मी वेळोवेळी प्रयत्न केला. सरकारने अध्यादेश काढला, सर्व संमतीने अध्यादेश निघाला असावा. या अध्यादेशात मराठा समाजात ज्या काही मागण्या मनोज जरांगे यांनी मांडल्या होत्या त्यातील एका मागणीवर महत्त्वाचा प्रकाश टाकला जाईल. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे यात सगळे सोयरे याची व्याख्या केली आहे. आजही लाखो कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत. त्यामुळे या प्रश्नाला कुठेतरी सकारात्मक मार्ग मिळाला आहे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा हे साध्य करायला मनोज जरांगे यशस्वी झाले हे म्हणायला हरकत नाही असंही त्यांनी सांगितले. त्यानंतर बघा, पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने रब्बी वाया गेला, खरीपाची पेरणी कमीच झाली, 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला आणि नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका सोसावा लागला. दूध अनुदान जाहीर झाले, अवकाळीने बाधित शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय झाला. केंद्रीय पथकाने दुष्काळाची पाहणी केली मात्र शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यानंतर बघा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. ॲडव्होकेट सदावर्ते यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्या दावा करीत येथील मनसे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी नगरमधील प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर झालाने यांची वेळ घेतली आहे. त्यानंतर बघा, शेतमालाचे दर कमी झालेले असतानाच केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीवर शेतकऱ्याचे कंबरडे मोडले. दुष्काळ जाहीर झाल्यावर सवलती अपेक्षित असतानाही शेती कर्जाचे पुनर्गठन झालेले नाही. गायीच्या दुधाला अत्यल्प दर मिळाला, अनुदान जाहीर झाले नाही पण ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. राज्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या देखील वाढल्या आहेत. या सर्व बाबीमुळे शेतकऱ्यांची निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आता सरकार या पातळीवर सुरू झाले आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात निर्णय देण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या वर्षी 2 गट पडले, शरद पवार गट आणि अजित पवार गट. शरद पवार एक विरोधी पक्षात आहे तर अजित पवार गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यानंतर बघा, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रत्येकी 2000 रुपयाचा हप्ता व राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता देखील आता पुढच्या महिन्यात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल. राज्यातील 87 लाख शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून फेब्रुवारीत प्रत्येकी 2000 रुपयाचे 2 हप्ते वितरित करण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे अनिल देसाई, भाजपचे प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधर, काँग्रेसचे कुमार केतकर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांची खासदारकीची मुदत संपणार आहे. महाराष्ट्रात बदललेल्या सत्ता समीकरणामुळे
ठाकरे गटाचे आणि शरद पवार गटाचे खासदार पुन्हा राज्यसभेवर निवडून जाणार का याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभा आमदार मतदान करतात. ठाकरे गटाकडे सध्या 16 आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या 54 पैकी 40 पेक्षा जास्त आमदाराचा आपल्याला पाठिंबा आहे असा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. ठाकरे गट आणि पवार गटाकडे सध्या असलेली आमदारी संख्या बघता अनिल देसाई आणि वंदना चव्हाण यांच्यासाठी राज्यसभेसाठी पुढची ट्रम्प धोक्यात आल्याचे चित्र आहे. पण काँग्रेसच्या 44 आमदार असल्यामुळे ठाकरे आणि पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसवर अवलंबून राहावे लागणार आहे.